सध्याच्या काळात विवाह बाह्य संबंधांची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. आपला नवरा किंवा बायको दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते ही गोष्ट मान्य करणं कोणत्याही विवाहित व्यक्तीसाठी फार कठीण ठरतं. आपल्या जोडीदाराच्या विवाह बाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर ती व्यक्ती संतापते आणि प्रसंगी आपल्या जोडीदाराची बदनामी करण्याचाही प्रयत्न करते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एका धक्कादायक घटनेत एका पतीने पत्नीला आपली फसवणूक करताना रंगेहात पकडले आणि तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला एका मॉलमध्ये तिच्या कथित प्रियकराचा हात धरून फिरताना दिसत आहे. नवरा आपल्या स्मार्टफोनवर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत राहिला आणि जेव्हा ते दोघं दुकानात खरेदीसाठी थांबली तेव्हा त्यांना जाब विचारला. जेव्हा पतीने पत्नीला समोरच जाब विचारला तेव्हा पत्नीने असा दावा केला की तिच्या सोबतची व्यक्ती तिचा मित्र आहे. पण दोघं जण हातात हात घालून फिरतानाचा व्हिडिओ पतीने रेकॉर्ड केला होता असं पतीने सांगितल्यावर पत्नी आक्रमक झाली. तिनं आपल्या पतीला मारहाण करण्यासही सुरुवात केली. व्हिडिओतल्या संभाषणातून असं लक्षात येतं की या पती पत्नीचे लग्ना अगोदर प्रेमसंबंध होते आणि लग्न करण्यासाठी ते घरातून पळून गेले होते. दोघांमधला वाद वाढत गेल्याने आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. संतापलेल्या पतीने पत्नीला घटस्फोटासाठी कोर्टात येण्यास सांगितलंय. पत्नीनेही त्याला आपल्याला घटस्फोट हवा असल्याचं म्हटलं आहे.